नमस्कार, ते घाशीरामचे दिवस या मालिकेतल्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपल्या सोबत आहेत श्रीकांत राजपाठक। श्रीकांत राजपाठक हे घाशीराम कोतवालच्या वाद्यवृंदामधले मृदुंग वादक। नमस्कार सर। घाशीराम कोतवालला आता 49 वर्ष पूर्ण झाली आणि 50व्या वर्षात पदार्पण केलं या नाटकाने। ऐतिहासिक ठरलेल्या या नाटकाचा तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा भाग होता। तर घाशीराम कोतवालच्या सगळ्या आठवणींना आज आपण उजाळा देऊयात। मला सगळ्यात आधी असं विचारायचं आहे की घाशीराम कोतवालच्या ग्रुपमध्ये तुमचा प्रवेश नक्की कसा झाला? हो, नक्कीच माझा प्रवेश झाला जरा। मी मुख्यतः तबला वादक, माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं वातावरण, त्यामुळे मला बकवास पण वाजवा लागत असे, वाजत असे। आणि मी तबल्याची आवड असल्यामुळे तबल्याची साथी करत मी सगळीकडे हिंडायचो। गणपती उत्सवाच्या कार्यक्रमावर माझे 10 दिवस कोणाच्या ना कोणाच्या तरी साथीसाठी असे एंगेज असायचे। तर अशाच एका गणपती उत्सवामध्ये मी शनिवारवाड्याच्या समोर नवग्रहाच्या लाईनमध्ये एका माडीवरती गाण्याचा कार्यक्रम होता, त्याला साथीला होतो। आणि कजव्यातला माझा मित्र रमेश वेडेकर हा माझा पत्ता शोधत तिथं आला आणि गाण्याच्या बैठकीमध्येच मला त्याने बाहेर बोलवलं आणि मला म्हणलं तुला ताबडतोब पत्ता गरवारे कॉलेजमध्ये जब्बारने बोलवले। जब्बार पटेल हे नाव त्यावेळेला बरंच प्रसिद्ध झालेलं होतं। त्यांची आधीची नाटकं प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन तर विद्यानी केलेले स्पर्धेची नाटकं वगैरे सगळी गाजली होती, त्यामुळे मला जब्बार पटेलांचं नाव ऐकल्यानंतर खूप स्वतःला मी भाग्यवान समजलो की जब्बार मला ओळखतात म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं। म्हणून मी तर कार्यक्रम संपल्या संपल्या रमेश मेडेकर बरोबर गरवारेमध्ये आलो। तर त्यावेळेला सगळा PDA आणि घाशीरामचा क्रू जमलेलो आणि याचं वाचन सुरू होतं। घाशीराम कोतवाल या नाटकाचा स्क्रिप्टचं वाचन सुरू होतं आणि त्या वाचनाला मला थोडंसं उपस्थित राहण्याचं भाग्य लागलं। ते झाल्यानंतर जब्बार पटेलांनी मला सॉन्ग ऑफ ड्रामा ड्रम्स ऑफ ड्रामा याची लॉन्ग प्लेइंग रेकॉर्ड वाजून दाखवली आणि मला जब्बारांनी म्हणून सांगितलं की आपल्याला ह्या नाटकामध्ये हे ह्याच्यासारखे वाद्य वाजवले पाहिजे। आणि मुख्यतः त्यांनी मला प्रेरित असं केलं की अभिनयाच्या प्रगतीकरणासाठी तालवाद्याचं प्रयोजन हे या नाटकाचं वैशिष्ट्य असणार, त्यामुळे निराळ्या प्रकारची वाद्य वाजली गेली पाहिजे आणि त्या जो नाटकातला जो भाव आहे तो त्याच्यातनं प्रकट झाला पाहिजे। आणि असं म्हणून त्यांनी माझ्याजवळ स्क्रिप्ट दिलंय। स्क्रिप्ट दिल्यानंतर मला सांगितलं की हे स्क्रिप्ट वाचून तुम्हाला सध्या तरी नाटकाच्याविषयी अन्न देणार नाही। आणि खरोखरही कुणीही नुसतं स्क्रिप्ट वाचलं तर घाशीराम कोतवाल या नाटकाविषयी अंदाज करू शकत नाही। जे काही झालंय ते जब्बारांच्या अलौकिक प्रतिभेतनं निर्माण झालेलं आहे। पण तरीसुद्धा ज्या ज्या वेळेला त्याच्यानंतर मी नाटकाच्या तालमी सुरू झाल्या त्यावेळेला मला कृष्णदेव मुळगुंद हे डान्स डायरेक्टर होते, त्यांनी मला सांगितलं यांच्यातले जे निवड झालेली लोक आहेत, मुलं जी आहेत, यांचा नाचाशी काही संबंध नाही, आपल्याला नाच शिकवण्यापासून सुरुवात आहे। तर अशासाठी म्हणून माझ्याजवळचं जे वाद्य होतं ते मी घेऊन तिथे दुसऱ्या दिवशी गेलो आणि मुळगुंदेच्या सगळ्यावरनं त्रितालाचे आणि दादऱ्याचे तुकडे वाजवायचे आणि त्याच्याबरोबर मुळगुंद त्यांना पाय कसे हलवायचे ते शिकवायचे, असं नाच शिकवण्याचा कार्यक्रम पहिल्यांदा झाला। आणि ते पावलं ती स्टेप्सवरती बरोबर पडायला लागल्यानंतर मग नंतर नाटक बसवायला जब्बारांनी सुरुवात केली। तर जब्बार पटेल हे राहायला दौडला होते, ते त्यांचे ते स्वतः डॉक्टर उत्कृष्ट आहे, त्यांचं हॉस्पिटल होतं, ते
त्यांचं जे वैद्यकीय त्यांची सेवा जे झाल्यानंतर ते रात्री रात्री अपरात्री असं तर या तालमीसाठी यायचे. तोपर्यंत आम्ही सगळे थांबून राहायचो. आणि सतीश आळेकर असिस्टंट डायरेक्टर होते, ते आदल्या दिवशी जे घेतले त्याचा तालीम दुसऱ्या दिवशी घ्यायचे. तर अशा वेळेला प्रत्येक प्रसंग बसवताना मला त्यांनी सांगितलं होतं की मी जे प्रसंग आता मी जे सादर करणार आहे त्याचा अर्थ लक्षात घेऊन त्याच्या योग्य असणारं वाद्य आणि योग्य असणारे त्याला त्याच्यावरती वाजणारे तुकडे हे तुमचं काम आहे. आणि त्या दृष्टीने मी जसजसं ते नाटक बसवत गेले तसतसं स्क्रिप्टवरती मी लिहित गेलो की आमच्या या दृश्याला मृदुंगच पाहिजे, आमच्या या दृष्टीला ढोलकीच पाहिजे, आमच्या या दृष्टीला दिमडीच पाहिजे, आमच्या दृष्टीला असं निर्णय वाद्य वेगवेगळे प्रकार. आणि मग मी तिथं करून दाखवतो. जब्बारांचं साहेब जब्बार आणि संगीत दिग्दर्शक जे होते चंदावरकर या दोघांच्या संमतीने एकदा झालं की ते फायनल व्हायचं. तर पहिलं जे आम्ही पुण्याचे मामण हरी असं जे झोक्यासारखं आणि जे होतंय ते दादराच्या अंगणी आहे. पण दादरा नाही वापरताना मी खेमटा वापरला. खेमटा म्हणजे हा लोकसंगीतातला अतिशय आवडता ठेक आहे. आपल्याला राज गरबा दांडिया वगैरे त्याच्यामध्ये हा जास्त करून वापरला जातो. आणि हा खेमटा हा शक्यतो ढोलकी म्हणा अशा कडक वाद्यावरती वाजला जातो. हा खेमटा पखवाजावरती वाजल्यानंतर कसा वाजेल याची कुणी कल्पना केली, तो मी पखवाजावरती तो खेमटा वाजून दाखवला आणि ती जी पावलं ती त्याच्याशी अशी मॅच झाली. सगळेजण म्हणले आ हा वा वा काय झालं सुरेख. धिंता धिताना कित्ता कित्ताना धिंता कित्ताना ते कित्ता कित धिंताना धिंताना असं ते खेमट्याचं स्वरूप आहे. आणि असा हा झाल्यानंतर पहिला पडद्याचा हा झाला. त्याच्यानंतर एक एक प्रसंग जसजसा होत गेला तसतसं वाद्य मी निराळे भरत आणत माझ्या घरात जेवढी वाद्य होती तेवढी सगळी मी आणली होती तिथे. नंतर हळूहळू मी ती वाद्य रिप्लेस करत विकत घेतली नंतर. पण पहिल्यांदा सगळी माझीच वाद्य होती. आणि ज्यावेळेला मी सुरुवातीला नाटकाच्या तालमीला गेलो त्यावेळेला माझा अतिशय घनिष्ठ मित्र असणारा श्याम बोंडे हा माझ्याबरोबर कायम असायचा. त्याला तो म्हणजे असं सर्व वाद्यावरला वाद्यावरती त्याची हात होत आणि अतिशय गुणी माणूस होता तो. माझ्यासारखाच इंजिनिअरिंग क्षेत्रामधला आणि त्याचे खूप म्हणजे धडपड चालू असायची का हे करून बघ ते करून बघ ते करून. तर अशा परिस्थितीने मला माझ्याबरोबर आल्यानंतर प्रत्यक्ष त्याला हार्मोनियम वाजवण्यासाठी बोलवलेलं नव्हतं पण तिथं कोणी नव्हतंच हार्मोनियम वाजवायला. तो हा वाजव आपोआप बसला. तिथे बसल्यानंतर त्याने पहिल्यांदा सूर देण्याचं काम केलं. जे घाशीरामचे प्रमुख गायक आहेत त्यांना स्वर मिळावा म्हणून हार्मोनियमची सुरुवात झाली. आणि त्या स्वराच्या याच्यामध्ये त्यांनी चंदावरकरांनी जशी चाल बसवाय तसा हार्मोनियमवर वाजवायला लागला. त्यामुळे आपोआपच हार्मोनियम वाजवण्याचं काम आमचं संपलं. शोध संपला. श्याम बोंडे हार्मोनियम वाजवणार हे सगळ्यांनी मान्य केलं. आणि तो माझा अतिशय जवळचा घनिष्ठ मित्र असल्यामुळे त्याचं माझं ट्युनिंग खूप पहिल्यापासून चांगलं होतं. त्याच्यानंतर जसजसं नाटक पुढं सरकत गेलं तसतसं असं लक्षात यायला लागलं की नुसत्या मृदुंगावरती आणि तबल्यावरती हे चालणार नाही तर याला लावणी आली. लावणी आल्यानंतर त्याला ढोलकीच पाहिजे. ढोलकी मी पहिल्यांदा काही दृश्य बसवताना मी ढोलकी स्वतः वाजवली. आणि पण माझा प्रामुख्याने हात हा पखवाज मृदुंग आणि तबला याच्यावरती असल्यामुळे तोच ढोलकीवरती वापरायचा. तो म्हणजे त्याच्यामध्ये जी खरोखरची ढोलकी वाजवणारा जो आहे त्याच्यातून माझ्यामध्ये फरक यायला. आणि मग सगळ्यांच्या मध्ये असं ठरलं की ढोलकी वाजवायला कुठेतरी
आणि सगळं एवढं माझ्या त्याने एकट्याच्या ताकदीने ओढणार नाही, त्यामुळे मराठीला पण कोणीतरी पाहिजे म्हणून मग घरकीवाला शोधायला सुरुवात झाली. मग आमच्यातला जो घाशीरामचं काम करणारा जो होता रमेश टिळेकर, त्याच्या तो कम्युनिस्ट पक्षाचं काम करायचा, तर हा गायकवाड कंपनी जी आहे अशोक गायकवाड म्हणतो हे त्या पक्षाशी संबंधित होतं, त्यामुळे त्याचा त्याचा सम परिचय चांगला होता. तर म्हटलं आपल्या अशोकला बोलू की उद्यापासून. अशा रीतीने अशोक गायकवाड हे ढोलकी वाजवायला आले आणि अशोक खरोखरच प्रोफेशनली तो उत्कृष्ट ढोलकीवादक होता आणि त्याच्या त्याच्यामुळं माझं निम्मं काम अतिशय सोपं झालं. आणि ते झाल्यानंतर जसजसं नाटक आणखी पुढं घेऊन गेलं तसतसं नानाचं लग्न म्हणा वरात म्हणा याच्याला सनई पाहिजे. आणखीन चंदावरकरांचं म्हणणं असं पडलं की नाना आणि गुलाबी, नाना आणि ती जी घाशीरामची मुलगी ललिता यांचे प्रणय दृश्य दाखवताना सनईसारखं म जरा वाद्य असलं तर जास्त चांगलं. मग आता कोणी आणायचं तर अशोक गायकवाड म्हटलं माझं काटा आहे की मग तो प्रभा शंकर गायकवाड त्यांना घेऊन आला एक दिवशी. त्यांनी प्रभा शंकर गायकवाडने पाहिलं सनई लांब असते आणि सनईचा आवाज आणि या नाटकाच्या अपेक्षित आवाज त्याच्यामध्ये फरक पडत होता म्हणून त्यांनी सुंदरी आणली आणि ते सुंदरीचा इफेक्ट इतका सुरेख जमला. एक तर ते थोडंसं सनईपेक्षा सुराला कर्कश वाद्य पण याची हातोटी इतकी सुरेख होती की ती सुंदरी तो सोने सनईसारखा वाद आहे. त्यांनी जी घेतलेली मिंड आहे त्या नाना आणि ललिताच्या प्रवेशाच्या वेळेला ती टाळ्या घेऊन जाते आणि अशा प्रकारे प्रभा शंकर गायकवाड पण आमच्या ग्रुपमध्ये समज आणि प्रभा शंकर गायकवाड अतिशय सालस सात्विक आणि त्याचाही माझा पहिल्यापासूनचा परिचय असल्यामुळे आमचे एकमेकाशी अतिशय घट्ट नातं निर्माण झालं गायकवाड. आणि हे असं नाटक पुढं पुढं जात असताना आता हे ढोल तशा पाहिजे कारण कुठली वरात म्हणली किंवा कुठली मिरवणूक म्हणली की त्याला ढोल तशाच्या अपेक्षा साहजिक आहे लोक करणार. पण थिएटरमध्ये ढोलन तसा कसा आणला, ढोल एवढा मोठा आणि त्याचा आवाजही मोठा, तो थिएटरमध्ये जर ढोल वाजायला आला तर लोक थिएटर सोडून पळून जातील असं लोकांचं आमच्या बाकी लोकांचं म्हणणं. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं की जो गुजरातीमध्ये रात तर गरब्यामध्ये जो ढोली बाजा असतो तो ढोलचं लहान स्वरूप आणि आवाज ढोलासारखाच येतो तो ढोली बाजा आम्ही आणला. ढोली बाजा आणल्यानंतर ताशा पाहिजे, ताशाला तर कडकडून सगळ्यांचा विरोध. ताशा इतकं कडक वाद्य आहे की हे थिएटरमध्ये आजपर्यंत कधीही वापरलं गेलेलं नाही आणि ताशा जर थिएटरमध्ये वाजला तर लोकांच्या कांठाळ्या बसतील, लोक नाटक बघायचं सोडून देतील असं मला शेवटपर्यंत विरोध झाला. पण मी ताशा वापरण्यावरती अत्यंत आग्रही राहिलो आणि माझ्या स्वतःच्या पैशांनी मी ताशा विकत घेऊन आलो एकदा आणि तो वाजवून दाखवला. वाजवल्यानंतर जो अंगावरती प्रयोग आला, अंगावर येणं झालं म्हणतात तसं ते ताशाच्या त्या कडकडाट आणि त्याचं एकच मी लोक विरोध काय की थिएटरमध्ये हे अतिशय कर्णकर्कश न वाजता कसं लोकांना आवडेल या प्रकारे ते वाजवण्याची मोडी गेली मी. आणि त्याच्यानिमित्ताने ह्या ताशा प्रत्यक्ष वाजवायचं शिक्षण मी माझ्या नोकरीमध्ये एक लेथ ऑपरेटर होता कांबळे म्हणून, तो चांगला ढोल ताशा वाजवणारा होता म्हणून मला सर मी त्याला गाठवून त्याच्याकडनं त्याच्या हातातल्या काड्या घेतो घेतल्या काड्या कशा हातात धरायच्या ते शिकून घेतलं आणि ताशामधलं जे रोलिंग आहे ते सगळ्यात आवश्यक असतं. ड्रमचं रोलिंग निराळं, ताशाचं रोलिंग आणि ताशाचं रोलिंग जमल्यानंतर मग जो काय त्या अशोक ढोलीबाजा वाजवायचा आणि मी ताशा वाजवायचं. तर ह्या ह्या ताशाचा इफेक्ट वरातीमध्ये पण झाला
आणि सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे घाशीराम ज्या वेळेला दगड मारून ठेचून मारतात लोक शेवटी शेवटच्या याच्यामध्ये त्यावेळेला अभिनयाचं प्रकटीकरण वाद्याच्या माध्यमात व्हायला पाहिजे तर हे इतकं क्रूर आहे दगडाने ठेचून एखाद्या व्यक्तीला मारणं हा क्रूरपणा कसा प्रकट होणार तर त्याच्यासाठी माझ्या दृष्टीने एकच वाद्य होतं ते म्हणजे ताशा आणि त्या ताशा वाजवल्यानंतर त्या ताशाच्या ठेक्यावरती तो रमेश टेडेकर घाशीरामचं काम करणारा नाचायला लागला आणि तो नाचता नाचता व लोक त्याला दगडे फेकून मारायचे तो अंगावर मार लागल्याचा आणि ते वाईट वाटल्याचा अभिनय अतिशय उत्कृष्ट कर रमेश टेडेकरने केलेला घाशीरामचं डेथ सीन हा अविस्मरणीय कुणी विसरणं शक्य त्याच्यानंतर सुद्धा गेले त्यांनी चांगलं केलं पण हा त्याला प्रामुख्याने उपयोग माझ्या ताशाचा झाला ताशामुळं लोक असे ओळवे होऊन बघायचे की काय चाललंय हे थिएटर रंगमंचावरती आणि तो जो असं ते नाटक अंगावर जे आलं आणि त्याच्यामधनं तो जो डेथ सीन्स आहे तो अतिशय टाळ्यांचा कडकडाट घेऊन गेला त्यामुळे हा ताशाचा माझा आग्रह जो होता तो यशस्वी झाला आणि मला खूप बरं वाटलं त्यावर मग अशी बोलताना तुम्ही म्हणालात की तुमच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची भजनाची परंपरा आहे तर तुम्ही मला पखवाज मृदुंग ह्याविषयी आणि काही मृदुंग आणि पखवाज इतक्या जास्त प्रमाणामध्ये कुठल्याही नाटकाला वापरला गेला नव्हता आणि जब्बारांचं मला जे काही सांगणं होतं की निर्णय वाद्य जरी आपण वाजवली तरी मुख्य वाद्याचा कणा जो आहे तो भारतातलं सर्वात जुनं वाद्य जे आहे आणि लोकवाद्य आहे तेच असलं पाहिजे आणि तो म्हणजे आपला पखवाज पखवाज हे वाद्य आधीचं नंतर तबला त्याच्यानंतर आला तर पखवाजावरती मला त्यांनी जास्त केंद्रित करायला सांगितलं आणि मी पखवाज वाजू शकत होतो हे रमेश वाडेकरने त्याला जबरांना सांगितलेलं होतं तर माझ्याकडे पखवाज वादन कसं आलं तर माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं परंपरा चालू असल्यामुळे आणि घराण्यामध्ये सारखं भजन चालू असल्यामुळे आणि आमच्या गावी देवस्थान असल्यामुळे तिथे कीर्तनाच्या साथ करणे नंतर आळंदीचे चक्रकेत महाराज जे आहेत ते माझे नातेवाईक आहेत त्यांच्यातर्फे सुद्धा आळंदीच्या देवळामध्ये गेलो लहानपणापासून मला पखवाज वाजवण्याचं जास्त तबल्यापेक्षा पखवाज जास्त चांगला आवडायचा पण शाळा कॉलेज नोकरी याच्यामधनं प्रॉपर ट्रेनिंग म्हणा किंवा कोणा चांगल्या गुरुकडे शिकायला मला सवड मिळत झाली नाही पण मी श्रवण भक्तीने शिकत गेलो आणि जे जे चांगलं असेल तिथे उचलत घेऊन मला काय येत त्यांना तसं येतं मला यायला पाहिजे म्हणून मी त्या दृष्टीने प्रॅक्टिस घरी करायचो आणि त्याचं प्रत्यंतर मला प्रत्यक्ष साथ करण्यामध्ये या माझ्या घरच्या वातावरणामुळे भजनी वातावरणामुळे किंवा कीर्तनाच्या साथी करायच्या मिळायच्या त्यामुळे बरं मी तबला किंवा पखवाज याला अतिशय परमेश्वर स्वरूप मानलं मी पैशाची कधी अपेक्षा केली याच्यातनं पैसा कधी गमावा असं माझ्या स्वप्नात सुद्धा आलं नाही त्यामुळे आणि घाशीराम बसवणारे जब्बार आणि पीडी ही ॲमॅच्युअर नाट्यसंस्था असल्यामुळे मला त्यांच्याशी सुखमध्ये चांगलं जमलं कारण इथं पैसा हा क्रायटेरिया होऊ शकत नाही सगळे काम करणारे आणि सगळे वाजवणारे हे फक्त कलेच्यावरती प्रेमापोटी येत होते आणि करत होते त्यामुळे मला ते फार आवडलं आणि मी पखवाज निराळ्या प्रकारे तिथं वाजून दाखव बरं माझ्याकडे परड म्हणा आणि पखवाजा म्हणलं जे सोलो वाजवण्याचे जे प्रकार निराळे असतात ते माझ्याकडे नव्हतं पण एखादा लोक वादक कसा असतो की रस्त्यावरती किंवा कुठेही खेडेगावामध्ये एखाद्या लोककलावंताचे साथ करताना वाद्य वाजवणारा त्याच्याकडे ट्रेनिंग थोडंच असतं तसंच मी ठरवलं की आपण ट्रेनिंग जरी नसलं तरी सुद्धा जास्तीत जास्त चांगलं कसं वाजवत आहे चांगलं वाजवणाऱ्या लोकांचं ऐकून त्यांचा आणि त्यांना फॉलो करून मी माझी पखवाज वाजवण्याची
कला विकसित करून घेतली आणि काय झालं की माझी नोकरी लागल्यानंतर मात्र मी दामवंडा मंगळवेडेकर म्हणून जे रेडिओ स्टार त्यांची प्रॉपर ट्रेनिंग घेतली त्यांचं तेव्हा जे गुरु होते त्यांच्याकडे मी 2-3 वर्ष शिक मग त्यांच्यामुळे मला पण त्यांनी मला एक सांगितलं मी तुला शिकवेन पण मी तबला शिकवेन मी पप्पा शिकवणार नाही मला मी पप्पा शिकायसाठी त्यांच्याकडे गेलो होतो कारण मला पप्पाला जास्त आवड मी म्हटलं तबला तर तबला तबला शिकव तबला तर तुम्ही ते तबला शिकवाल ते मी पप्पावरती उतरून काढेन आणि असं करत करत माझं पप्पाचं शिक्षण झालं. नाटकासाठी वाजवायची तुमची पहिलीच वेळ ना? हो नाही नाटक म्हणजे मी काय होतं हे रमेश वेडेकर सुरेश भसाळे हे जे हे आम्ही कन्यामध्ये एकत्र राहायचो आणि आमचे संगीताच्या विषयीच्या प्रेमामुळे आम्ही एकमेकाशी खूप संलग्न होतो त्यामुळे रमेश वेडेकरला हे नक्की माहीत होतं की मला मी जब्बाने सांगितलेलं आव्हान पेरू शकेन याची खात्री रमेश वेडेकरला जास्त होती त्यामुळे ते मग तो आडा हट्ट घरला त्यांनी केली राजपटकच पाहिजे याच्यासाठी आणि या दृष्टीने माझ्याकडे हे काम आणि मी जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आणि त्याच्यामध्ये इतका इन्व्हॉल्व होत गेलो की मला दुसरं काही सुचायचंच नाही. एरवी म्हणजे नाटकाची तालमी सुटली तरी सुद्धा उद्या आपल्याला काय करावं लागेल याचा ध्यास लागायचा आणि अशा या ध्यासातनं आणि वेडामधनं जे काय झालं ते आपल्यासमोर. तुम्ही म्हणालात की शाळा म्हणजे नोकरी म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला शास्त्रशुद्ध शिक्षण नंतर झालं माझं बरोबर. पण मग नोकरी चालू असताना घाशीरामचे एवढे प्रयोग करणं तुम्ही कसं? फार अवघड होत. नोकरीतनं मला गरुड असं सांगण्यात आलं की बाहेर तबला पखवाज नाटक अमुक तमुक हे जे हे नोकरी सांभाळून जमत असेल तर करायचं नाही तर सोडून द्यायचं. दिवसभर 12 तास नोकरी करायची आणि रात्री नाटकाची रात्री करायचं आणि मुख्यतः काय होतं की आमचा ॲमॅच्युअर ग्रुप असल्यामुळे सगळेजणच नोकरी करणारे होते त्यामुळे आमचे प्रयोग नेहमी शनिवार रविवारीच असेल आणि मुंबईला शक्यतो जायचं म्हटलं तर शनिवारी जायचं नाही रविवारी सोमवारी सकाळी पुरा कामावरती हजर व्हायचं असं मी कित्येक वर्ष करत आलो. रात्रभर नाटक करायचं दिवसा नोकरी करायची ते फार अवघड जमाला अवघड होता. नाटकाच्या प्रत्यक्ष चालू असताना लय जी आहे ती गायकाला जी पाहिजे तीच आपण दिली तर त्यांचं समाधान होतं व्यवस्थित. लयमध्ये कमी जास्त झालं किंवा वाजवताना सुद्धा कमी जास्त झालं तर चालत नाही. नाटकाला म्हणजे जे एका प्रयोगाला तेच दुसऱ्या प्रयोगाला वाजलं पाहिजे तसंच तिसरं तर नाटकाचे स्वर हार्मोनियमवर देणं जसं ठराविकच आहे सगळ्या वाद्यवादनातलं सुद्धा जे वाजवतं ज्या वेळेला तेच ते वाजलं पाहिजे तसंच वाजलं गेलं पाहिजे हे याच्याविषयी कटाक्षाने फार आहे आणि गायकांचं समाधान होईल म्हणून आम्ही समोर सारखं बघत आहोत त्या आणि त्यांच्याकडे काही खोड आली की लक्षात येतं आपल्याला काहीतरी चुकलेलं दिसतंय पण असं झालं शक्यतो झालं नाही. आम्ही बरोबर काळजी घ्यायचो आणि वाद्य व्यवस्थित वाजवले की नाही गायकसुद्धा मला नंतर येऊन खूप शाबासकी देऊन जायचे. हा चंद्रकांत काळे झाला त्याचा माझा तर खूप त्यामुळे प्रेम निर्माण झालं. नवरा जुनी लहान माझ्या नानाच लगीन.